जामनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2018 कोण मारणार बाजी जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर दररोज बघा प्रचाराची रणधुमाळी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी कोण करणार शहरवासियांना राजी कोण मारणार निवडणुकीत बाजी जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर बघा रोज कोण मारणार बाजी जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर बघा निवडणुकीची बातमी ताजी कोण मारणार नगर परिषदेत बाजी कोण होणार लोकनियुक्त नगर अध्यक्ष कोण कोण होणार नगर सेवक जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर दररोज बघा प्रचाराची रणधुमाळी प्रचाराच्या सभेला अध्यक्ष असलेले माजी नगर अध्यक्ष आदरणीय पारुल भाऊ ललवारी ज्या नेत्यांची आपण चातकाप्रमाणे वाट बघत होतो असे आपल्या राज्याची मुरुग मैदानी तोफ आदरणीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब दुसरी मुलुक मैदानी तो आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आदरणीय नवाब मलिक साहेब आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे आमदार आणि कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष आदरणीय माजी मंत्री सतीशांना पाटील माजी पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी देवकर साहेब भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि चोपडा शहराचे माजी नगराध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट संदीप भैया प्रदेशच्या महिला प्रतिनिधी आदरणीय हेमलता ताई पाटील जिल्ह्याच्या महिला आघाडीचे अध्यक्ष आदरणीय कल्पनाताई पाटील आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष कादीरबाई मौलाना आदरणीय रंगनाथजी काळे सर्वसन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी आलेले सर्व नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार ज्यांच्यासाठी आपण उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांना मार्गदर्शन करण्यासाठी 2 दिवस सतत आलेले आपले प्रदेशचे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आदरणीय हाजी गफ्फार मलिक साहेब आदरणीय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अंजनाताई पवार सर्वसन्माननीय नगरसेवक पदाचे उमेदवार आघाडीचे सर्व पाटदार घरच्या भाकरी खाऊन घरची चहा पाणी पिऊन मोठ्या हिमती दिमतीने कोणत्याही दडपशाहीला हुकूमशाहीला कोणत्याही आमिषाला बळी न पडता आले मी तुम्हाला त्रिवार माळाचा मुद्रा माझ्या नेत्यांसोबत करतो मित्र ही शेवटची सभा निर्णायक सभा विचार पक्का करून जायचा आहे मंत्री मोदयांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे अरे हा माणूस 95 इलेक्शन आठवा बाबूजी लक्ष्मी मित्र ओरिजिनल होते तेव्हा हे मंत्री मोदय सांगत होते मी सडक छाप आहे मी टपरी छाप आहे मी रिटायर मास्टरचा पोरगा आहे खरंय का खोटाय भाऊ शपथ घेऊन सांगा खरंय ना आणि पुढे काय सांगत होते बाबूजीकडून सगळं करून घ्या मी नंगा फकीर आहे पण मला सगळे मत आणून टाका आता आता तू जलसंपदा मंत्री तुम्ही नाहीये भाऊ तुम्ही आता धनसंपदा मंत्री आहे आता हा गेम आपण खेळतोय सगळं तिकडून करून घ्या पण मतदान सर्व धर्म समभाव रणलेल्या गांधलेल्यांचा समाजातल्या उपेक्षित लोकांचा विकास
ज्या नेत्याच्या मनामध्ये आदरणीय देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या मनामध्ये जो एक विकासाचा केंद्रबिंदू सतत असतो त्या केंद्रबिंदूला मानून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आघाडी केली. 1.5-2 महिन्यापासून शहरात चर्चा होती, निवडणूक होणार का, उमेदवार मिळणार का. आम्ही लोकांचा कल घेत होतो की आम्हाला उमेदवार उभे करायचे. जनता जनार्दन सांगत होती तुम्ही सगळे एकत्र या, आघाडी करा. आघाडीमध्ये बिघाडी करण्याची सुपारी अनेक लोकांनी घेतलेली होती. भाऊंची फार मोठी फूस होती, इतके खोके देऊन टाकीन, तितक्या पेट्या देऊन टाकीन, पण आघाडीत बिघाडी घाला. पण कोणीही त्याला बळी पडलं नाही. तालुक्याच्या नेत्यांनी, जिल्ह्याच्या नेत्यांना सांगितलं, जिल्ह्याच्या नेत्यांनी प्रदेशच्या नेत्यांना सांगितलं. आदरणीय सुनील तटकरे साहेब आणि आदरणीय अजितदादा आणि आदरणीय मुंडे साहेब राष्ट्रीय काँग्रेसकडून, आदरणीय अशोकदादा चव्हाण, आदरणीय विनायकराव देशमुख या सगळ्यांची बैठकीवर आपली आघाडी झाली. तिकीट वाटपाच्या जागा झाल्या. आता फार मोठं पोट सोड उठलं. अहो आमच्याजवळ पण मंत्री आहेत, काम करणारे माजी मंत्री आहेत. सतीशांना 11 महिने राज्यमंत्री जल संपदा खात्याचे होते. पारोळा तालुक्यामध्ये नदी जोड राबवलं, राबवलं ना हरित क्रांती पारोळा तालुक्यात घडवली. आपल्या महाशयांना माझा सवाल आहे की तुम्ही 3-4 वर्षापासून जलसंपदा आणि आरोग्य खात्याचे मंत्री आहात भाऊ, आपण 1 एकर जमीन तरी सिंचनाखाली वाढवली का? प्यायला पाणी गावागावात दिलं का? आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीला खराने शाहीच्या नावावर टीका करत होते. आपण 7.5 वर्ष झाले काय करताय भाऊ? आपल्या घरात नगराध्यक्ष पद दुसऱ्या समाजात कोणी लायक नाही का? हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष विचार करू शकतो. पवारताई सारख्या सामान्य घरातल्या अनेक तरुणांच्या पिढ्या शिक्षणाच्या माध्यमातून घडवल्या, असा विचार, असा संस्कार त्यांच्याजवळ होता. दोघही पक्षांनी त्यांची नगराध्यक्ष पदासाठी निवड केली आणि जेही निवड नगरसेवकांची केली तेही सगळे बेडागी आहेत, तरुण तडपदार आहेत, रुबाबदार आहेत. पैशांनी कमी असतील पण लोकांची नाळ जुडलेली आहे. धमक्यांना आणि यांना आमिषांना बळी पडणारे नाही आहेत. प्रचारात सुद्धा त्यांना अनेक आमिष आलेत परंतु कोणीही माघार घेतली नाही. अरे बडे मुके बडे लबाड, 25 वर्षात काही करायची बोंब पडली नाही. अरे आता म्हणतो याला कार्यालय त्याला सभागृह. अहो भाऊ, स्वतःच्या साधनाताईंची वेळ आली म्हणून छोट्या छोट्या समाजाच्या मिटिंगा तुम्ही बोलवतात, फटपटीवर काय मिरवतात, लोकांना काय शुभ दाखवतात, स्टँडबाजी तर आरामशीर तुम्ही करून जाता. कधी बिबट्या मारायला बंदूक समोरून, कधी रामबो फेकूनला तर तुम्ही मागच्या मागे. अरे कशा जाती स्टँडबाजी करता हो? तुमचे नाटक, तुमचा पाखंडीपणा, तुमचा ढोंगीपणा. 25 वर्षे झाले ही जनता फुलफुलायामध्ये फसते. कधी रामाच्या नावावर, कधी जाती जाती ते निर्माण करून मत मागून. सगळा मी तर कायम सांगतो, गिरीश भाऊ झकास आणि जामनेर शहर झकास. जामनेर शहरामध्ये एक तर आपला जर रस्ता चांगला दाखवा आणि 1000 रुपये संजय करून रोख मिळवा. रोख गप्पा मारतात. अरे भाऊ मी एवढंच बोलतो, आपल्याला आदरणीय साहेबांना आपल्या नेत्यांना ऐकायचंय. येणाऱ्या 6 तारखेला आपली सद्विवेक बुद्धी जागरूक ठेवून जे 15-3 आठवडे झाले तुम्ही सगळे कष्ट घेत आहात घड्याळासाठी, पंजासाठी, आपापल्या उमेदवारांसाठी, यांना जास्तीत जास्त मतं टाकून घड्याळाच्या समोरची आणि पंजाचे बटणं दाबून भरघोस मतांनी नगरपालिकेत पाठवा. एवढीच विचार आपल्याला विनंती करतो. आपल्या मताची प्रतारणा होणार नाही आणि आपल्या मताच्या विश्वासाच्या जोरावर या शहराचा सर्वांगीण विकास
साधण्याचं काम आमचे सर्व उमेदवार करतील एवढी ग्वाही मी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. मी भाजपवाल्यांच्या बाबतीत एकच सांगेल साहेब, अरे शरम उसे कहते है, शरम उसे कहते है जो शरम से शर्माती है. ये इतने बेशरम है कि शरम भी इनको शरमती है.